राज्यात पुढचा आठवडाभर पाऊस पडणार नाही असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मोसमी वारे सक्रिय असले तरी सहार भागातून येणाऱ्या धुलीकणांमुळे सध्या ढगांच्या निर्मितीला पोषक स्थिती नसल्यामुळे हा परिणाम जाणवतोय असं मत हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं. दुबार पेणीचं संकट त्यामुळे उद्भवू शकतं. कोरोना हा चीनच्या लॅबमधून पसरला या फक्त अफवा आहेत असं चीनकडून सांगितलं जाते. चीनच्या शास्त्रज्ञ झेंग ली यांनी ही माहिती दिली. झेंग ली यांची मुलाखत घेण्यात आली त्यात त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. वुहानच्या लॅबमधून कोरोना पसरला या केवळ अफवा आहेत असं ते म्हणाले. राज्यातील कोरोना रुग्णवाढ 10,000 खाली आली आहे. राज्यात कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये 8,129 नवे रुग्ण आढळलेत. 24 तासात मुंबईतल्या नव्या रुग्णांची संख्या सुद्धा 530 वर गेली आहे. दिवसभरात 200 रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईतल्या धारावीकरांनी पुन्हा एकदा कोरोनावर मात केली. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. नियमांचं पालन करत धारावीकरांनी कोरोनाला नमवलंय. दुसऱ्या लाटेतही धारावीकरांनी यशस्वी कामगिरी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी धारावीतल्या सगळ्या नागरिकांचे आभार मानलेत. कोल्हापुरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख जास्त दिसतोय. गेल्या 24 तासामध्ये 1,184 जणांना लागण झाली आहे तर 24 तासात 37 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात 4,205 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यूदर चिंताजनक आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी नियम कठोरपणे पाळावेच लागतील असं राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक यांनी म्हटलंय. नियमांचं पालन, जलदगतीनं लसीकरण हेच यावर रामबाण उपाय आहेत असं ते म्हणालेत. लहान घरांमध्ये क्वारंटीनला मर्यादा येतात त्यामुळे वस्ती आणि गाव पातळीवर सामूहिक क्वारंटीनची व्यवस्था करून ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर असलेला भावनिक मानसिक ताण कमी करण्यासाठी आविष्कार सेंटर फॉर सेल्फ एनरिचमेंटनं मोफत हेल्पलाईन सुरू केली. गरज भासल्यास सहाय्य करण्यासाठी हम आपकी सुनेंगे हा हेल्पलाईन उपक्रम सुरू केलाय. 10 भाषांमध्ये हेल्पलाईनवर 80 स्वयंसेवक मार्गदर्शन करतील. नॅशनल अवॉर्ड विनिंग कन्नड अभिनेता संचारी विजयचं निधन झालं. वयाच्या 37व्या वर्षी रुग्णालयात त्यानं उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. शनिवारी रात्री बंगळुरू इथे अभिनेता संचारी विजयचा अपघात झाला होता. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. संचारी विजयच्या कुटुंबियांनी त्याचे अवयव दान करणार असल्याचं सांगितलंय. मुंबई लेवल 1 वर आल्याशिवाय सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार नाही अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी दिली आहे. मुंबई सध्या लेवल 3 वर आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये जास्त काळजी घेतली जात असल्याचं सुद्धा ते म्हणालेत. त्यामुळे लोकलमधून प्रवासासाठी मुंबई आणि MMR रिजनमधील नागरिकांना अजून बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळू शकते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत आश्वासन दिल्याची माहिती शिक्षक भारतीनं दिली आहे. जे नागरिक लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरणासाठी परवानगी द्यावी याकरता पालिकेकडून केंद्राकडे परवानगी मागण्यात आली होती. या याचिकेवर काल सुनावणी पार पडली. लसी वाया जाऊ नये म्हणून सध्या तरी देशपातळीवर घरोघरी लसीकरण मोहिमेला परवानगी दिली जाऊ शकत नाही असं केंद्र सरकारनं न्यायालयाला सांगितलंय. कोरोनावर नोवावॅक्स ही लस 90% प्रभावी असल्याचा दावा उत्पादक कंपनीनं केलाय. कोरोनाच्या विविध व्हेरियंट्सवर ही लस प्रभावी आहे. या लसीच्या अमेरिका आणि मेक्सिकोत मोठ्या प्रमाणात अंतिम टप्प्यातल्या चाचण्या सुरू आहेत. या लसीला मान्यता मिळाल्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत अमेरिका, युरोप आणि इतरत्र लसीकरण सुरू होईल असं कंपनी म्हणते. बातमी आहे तुमच्या आमच्या बाप्पाची. कोरोनावर मात करत यंदा बाप्पाची परदेशवारी होतीये. पेणमधून 15,000 जास्त गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्यात. JNPT बंदरातून कंटेनरमधून मूर्ती रवाना झाल्यात. दुबई, थायलंड, मॉरिशस, अमेरिका आणि इंडोनेशियाला 10 इंचापासून 6 फुटापर्यंतच्या मूर्ती पाठवल्यात. गेल्या वर्षी कोरोनामुळे बाप्पाची परदेशवारी हुकली होती. सलून आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा धंदा पोलिसांनी उघड केलाय. यावेळी 2 मुलींची सुटका केली आहे. तसंच कुंटनखाना चालवणाऱ्या 1 महिलेला ताब्यात घेतलंय.
मोबाईलवर बोलणाऱ्या प्रवाशाच्या हातातून मोबाईल खिचून पळ काढणाऱ्या एका चोरट्याला प्रसंगावधान राखत कल्याण जेआरपीच्या दोन पोलिसांनी ट्रॅकवरच अटक केली. ही घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला. अरबाज खान असं या चोरट्याचं नाव आहे. पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या टोळीमध्ये चकमक उडाली. हा सिनेस्टाईल थरार घडलाय नोएडामध्ये. रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी एक संशयित कार थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरांनी पोलिसांना हुलकावणी देऊन कार सुसाट पळवली. पोलिसांनी पाठलाग करत चोरांना चहूबाजूनी वेढा घातला. चोरांनी पोलिसांवर गोळीबारही केला. पोलिसांनाही प्रत्युत्तरात गोळीबार करावा लागला. या घटनेत दोन जण जखमी झालेत तर एक जण फरार झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीला काहीसा ब्रेक लागलाय. कालच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसून पेट्रोल मुंबईमध्ये आता 102.58 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेल 94.70 रुपये प्रति लिटर आहे. कालच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. भारतीय रेल्वे लवकरच हरित रेल्वे म्हणून ओळखली जाणार आहे. 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं लक्ष रेल्वेनं निश्चित केलं. तसंच संपूर्ण देशातील ब्रॉडगेज विद्युतीकरण पुढच्या 1.5 वर्षभरात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट रेल्वेनं ठेवलं. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी ही माहिती दिली. पॉवरकारचा वापर बंद झाल्यास रेल्वेचा इंधनावरचा 2,300 कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 करावं अशी मागणी होते. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 58 आहे. सेवानिवृत्तीचा कालावधी वाढवला तर सरकारला अनुभवी अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा जास्त मिळणार आहे, असंही या पत्रात नमूद केलंय. युरोकपमध्ये चेक रिपब्लिकनं विजयी सलामी दिली. चेक रिपब्लिकनं स्कॉटलंडचा 2-0 पराभव केलाय. पॅट्रिक सिचिक चेक रिपब्लिकच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पॅट्रिकनं 42 आणि 52व्या मिनिटाला गोल झळकावत चेक रिपब्लिकच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलाय. चेक रिपब्लिकचे पुढील सामने बलाढ्य इंग्लंडने क्रोएशियाशी होणार आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24